महाराष्ट्रातील आदिवासींचं धर्मांतर थांबावं यासाठी भाजपसह सर्वपक्षीय आमदार आक्रमक आहेत या, या हिवाळी अधिवेशनात मागणीही करणार आहे माझ्यासोबत भाजपचे वरिष्ठ आमदार नेते देवरा होळीजी आहे सर काय सांगणार आमच्या गडचिरोली जिल्हा असो की महाराष्ट्राबाद असो की आदिवासी समाजाच्या बहुत मोठे ख्रिश्चन और मुस्लिम धर्मांतर होत आहेत याला कुठं थांबावा याच्यासाठी म्हणून अखिल भारतीय जनजाती सुरक्षा मंचाच्या वतीनं आणि पूर्ण आदिवासी समाजाचे संपूर्ण आदिवासी आमदार असतील खासदार असतील आणि संपूर्ण समाजाच्या वतीनं आज एक भव्य महामेळावा आपण या ठिकाणी घेतलेला आहे त्या मेळावाचा उद्देश एकच आहे की या भारत देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष झाले परंतु धर्मांतर कायदा आदिवासींसाठी आलेला नाही समजा तीनशे एक्केचाळीस कायद्यामध्ये शेड्युलकास्टमध्ये एखादा समाजाचा माणूस धर्मांतर झाला की त्याला कास्टचे फॅसिलिटीज भेटत नाही परंतु आदिवासी समाजाच्या तीनशे बेचाळीसच्या कायद्यामध्ये तशा पद्धतीनं एक एखादा आदिवासी समाजाच्या एकूण पंचेचाळीस जमातीच्या लोकांना समजा धर्मांतर झाले तर त्याला मात्र आदिवासीची फॅसिलिटीज भेटतात आणि बाकीच्या इकडे धर्मांतर कायदा त्याला लागू नाही पण आम्हाला एकच मागणी आहे की तीनशे एक्केचाळीसनुसार शेड्युल कास्टमध्ये आमच्या एकूण पंचेचाळीस जमातीच्या महाराष्ट्रीच्या सर्व आदिवासी समाजाच्या ठीक आहे त्यांना काही म्हणायचं असेल पंधरा कलमनुसार त्यांना धर्मांतर करता येते तर काही हरकत त्या धर्मांतर त्या लोकांनी करावा परंतु आदिवासीच्या रिझर्वेशनच्या फॅसिलिटीज आमदार खासदार असेल सेवा भरतीच्या असतील आय एस ऑफिसर असतील तर त्यांच्या मात्र धर्मांतर जे जे झाले असतील त्यांना मात्र त्यांना कायदा बंदी आणली पाहिजे की त्यांना रिझर्वेशन त्यांना रिझर्वेशन भेटू नये त्याच्यासाठी म्हणून महाराष्ट्राचा हा दुसरा महामेळावा आहे आदिवासींच्या तमाम महाराष्ट्रातील जनतेला जागृती करण्यासाठी आणि केंद्र सरकारनं याच्या विरोधात कायदा आणण्यासाठी म्हणून आदिवासी असेल ज्यांनी धर्मांतर केलं आणि ते आरक्षणाचा लाभ घेत आहे या महाराष्ट्रामध्ये बरेच आकडे आहेत पण ते आकडे काही दिसत नाही पण इंटेलेक्च्युअल याच्यामध्ये बरेच आकडे आहेत त्या बाकी लोकांना अंधार आहे पण आपलं त्याची मागणी पण या हिवाळी अधिवेशनात करणार आहे सर्व हिवाळी अधिवेशनात आम्ही संपूर्ण आदिवासी आमदार असतील त्या आम्ही संपूर्ण आदिवासी आमदार या धर्मांतर कायदा आणावा आणि तीनशे बेचाळीस दुरुस्त करून काईदा धर्मांतर कायदा त्या ठिकाणी एक मुद्दा समाविष्ट करावी असं केंद्र सरकारला आपण बाधित करणार आहोत आदिवासींच्या धर्मांतर की देशात धर्मांतर विरोधी कायदा आणावा ही मोठी भूमिका आहे नितेश भूमिका मांडली होती याबाबत या सगळे आदिवासी आमदार एकत्र आलेले आहे कशी मागणी याच्यात होणार आमचं पहिल्यांदा या ठिकाणी या, या विदर्भाच्या संपूर्ण सहा सात जिल्ह्यांचा एक महामेळावा आज आपण घेत आहोत या महामेळाव्याच्या याच्यामध्ये आम्ही संपूर्ण आदिवासी आमदार असतील खासदार असतील या सर्व ज ह्या कोण सर्व पक्षीय यांचं आमचं डिमांड हे आहे की एखादा माणूस धर्मांतर झालं की त्याला रिझर्वेशनपासून त्यांना बाधित करावा धर्मांतर करण्यासाठी त्यांना संपूर्ण अधिकार आहेत व्यक्तिशील केंद्रातही तुमचं सरकार राज्यातही तुमचं सरकार कायदा करायला काय नाही एक आपल्याला तुम्हाला सर्वांना माहीत आहे एकोणीसशे सदुसष्टमध्ये एक कॅबिनेट मंत्री आदिवासी समाजाच्या जे काँग्रेस पक्षाचे आदिवासी मंत्री होते एकोणीसशे सदुसष्टला त्या लोकांनी या ठिकाणी असा अनलॉक् पूर्ण तीनशे सदुसष्ट खासदार लोकांनी सह्या मारून आदिवासी समाजाचा रूढी परंपरा टिकावा आणि त्यांना धर्मांतर रोकावा एकोणीसशे सदुसष्टपासून हा संघर्ष सुरू आहे या ठिकाणी काँग्रेसचेच मंत्री आणि काँग्रेसचेच खासदार लोकांनी पूर्ण लोकसभेमध्ये यानं मुद्दा उचलला परंतु तुम्हाला माहीत आहे काँग्रेस पक्ष हा मिशनरीच्या मार्फत चालत असते सोनिया गांधी असेल इंदिरा गांधी असतील ह्या संपूर्ण ख्रिश्चन मिश्रीच्या आधारावर हा काँग्रेस पक्ष चालतं म्हणून केंद्रामध्ये अशा पद्धतीचा कधीही तो काय मुद्दा आला नाही आता ही गडचिरोली आणि या आदिवासी भागात गोंदियाच्या ख्रिश्चन मिशनरीज आहे ज्या धर्मांतर करत आहे हो शंभर टक्के धर्मांतर करत आहे त्यांना पूर्ण लालच देऊन पैसा पाणी संपूर्ण शिक्षणाचा खर्च देऊन धर्मांतर व्हावा असा गडचिरोली असेल चंद्रपूर असेल भंडारा असेल गोंदिया असेल इव्हन नागपूर असं संपूर्ण इव्हन अमरावती जिल्हा ह्या संपूर्ण विदर्भाच्या पुरा महाराष्ट्राभर अजूनही सुरू आहे गंभीर समस्या पूर्ण मोठा गंभीर समस्या आहे आमचा आदिवासीचा खूप मोठा येणारा कालखंड आदिवासी काल संस्कृती आदिवासी आदिवासीच्या परंपरा देव देवतांची पूजा हे संपूर्ण नष्ट होईल त्याच्यासाठी ह्या आदिवासी समाजाचं रिझर्वेशन टिकलं पाहिजे आणि आदिवासी समाज हा जागृत झाला पाहिजे धर्मांतरमध्ये करू नये याच्यासाठीच ही मागणी आहे नक्कीच गंभीर समस्या अजूनही मोठ्या प्रमाणात आदिवासींचं धर्मांतर होतंय असं अशी वास्तविकता मांडलेली आहे आमदार होई यांनी कॅमेरामॅन सचिन सायमस गजानू माटे टी व्ही नाईन मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं